सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. वैभववाडी तालुक्यातील नानिवडे येथील पाझर तलावाने तळ गाठल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेती करपून गेली आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून तो आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वैभववाडी तालुक्यातील नानिवडी येथे लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्यामार्फत सन 2094 पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावावरून नानिवडेसह राजापूर तालुक्यातील मडगावच्या लोकांना शेतीसाठी पाणी पुरवठा व्हायचा. मात्र यावर्षी पाऊस लांबल्यानं या तलावानं तळ गाठला आहे. यामुळे कालव्यातून शेतीसाठी जाणारे पाणी गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. या भागात सर्वाधिक असलेला ऊस वाळून गेलाय. त्याचबरोबर या दोन गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पातळीही खालावली आहे. तलाव बांधल्यापासून अद्याप त्यातील गाळ काढण्यात आलेला नाही. तसेच कालव्याला असलेल्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जातंय. शेतकरी व गावकऱ्यांनी संबंधित विभागाला याबाबत कळवले देखील आहे, मात्र त्यांच्याकडून या मागणीला दुर्लक्ष करण्यात आलंय. तलावाच्या अशा अवस्थेमुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तलावातून पाणी पुरवठा होणे बंद झालंय. शेतीला पाणी न मिळाल्याने शेती करपून गेली आहे. शेतकऱ्यांना आता आशा आहे ती मोठ्या पावसाची. वरुणराजा केव्हा कृपा करतोय यावर येथील शेतीचं व गावकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. यावर्षी एकतर पाऊस ऑक्टोबर नंतर परत पडलाच नाही, वडिवाचाही पाऊस पडला नाही. त्याच्यातच आमच्या गावात असलेलं जे महाजनवाडी प्रकल्प आहे त्या धरणाच्या पाण्यामुळे गावात मध्ये कधीच पाणी टंचाई गेल्या 20 वर्षांमध्ये जाणवली नव्हती, परंतु गेल्या 4-5 वर्षांमध्ये ऊस पिकाचं क्षेत्र या गावामध्ये खूप वाढलेलं आहे. महाजनवाडी प्रकल्पाचं काम हे स्थानिक स्तर फोंडाघाट यांच्याकडून झालेलं आहे. त्यांच्याकडून जे कॅनॉल आहे त्या कॅनॉलचा मेंटेनन्स वारंवार त्यांचा पाठपुरावा करूनही केलं जात नाही आणि त्यामुळे कॅनॉलमध्ये खूप लिकेज आहे. अशा परिस्थितीमध्ये ऊस पिकाला पाणी देत असताना ते शेतकरीही या पुढे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकेल याचा विचार न करता रात्रंदिवस ऊस पिकाला पाणी सोडतात आणि त्याच वेळेला कॅनॉलला लिकेज असल्यामुळे त्याच्यातील 50% पाणी हे नदीला वाहून जातं आणि यामुळे यावर्षी नानिवडे गावामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. साधारणतः 8 मेलाच धरणातलं पाणी कॅनॉलमध्ये येणं बंद झालं. याचाच अर्थ आता फक्त तिथे डेड स्टॉक शिल्लक राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्तर फोंडाघाटच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून कॅनॉलची तातडीने दुरुस्ती करणे, त्याचबरोबर धरणातील गाळ काढून टाकणे ही कामं प्रथम प्राधान्याने घेणं आवश्यक आहे, तरच भविष्यात पाणी टंचाईवरती मात करता येणं शक्य आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.